भिवंडी लोकसभा सुरुवातीपासूनच एक कळीचा मुद्दा बनलेली होती, कारण महाविकास आघाडीमधून काँग्रेस पक्ष त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. दोन्ही पक्षांकडून या जागेसाठी दावा केला जात होता आणि अशा परिस्थितीमध्ये या भिवंडी लोकसभेची जी महाविकास आघाडीमधील जो घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षानं अखेर सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे. ही घोषणा झाल्यानंतर साहजिकच त्याचे पडसाद जे आहेत काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांमधून उमटू लागलेले आहेत. या मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे एक प्रबळ दावेदार व या ठाणे जिल्हा ग्रामीणचे काँग्रेस अध्यक्ष दयानंद चोरगे माझ्यासोबत आहेत. नक्की काय तुमची पहिली प्रतिक्रिया असणार आहे? आत्ताच या भिवंडीमध्ये पवार गटाचे उमेदवारांची जी घोषणा झाली, खरं तर ते अत्यंत चुकीचं आहे. कारण आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की ही जी जागा आहे ही पारंपरिक भिवंडी लोकसभा ही काँग्रेस पक्षाची पारंपरिक जागा ही काँग्रेस पक्षाची आहे आणि देश स्वतंत्र झाल्यापासून या जागेवर आता जवळपास 9 वेळा खासदार म्हणून इथे निवडून आलेले, 6 वेळा स्वर्गीय दामू शिंगडासाहेब हे 6 वेळा खासदार झाले, लानू शिडवा कोम हे एकदा खासदार झाले, त्याच्यानंतर शंकरनम हे या मतदारसंघामध्ये खासदार झाले आणि ज्या वेळेला पालघर आणि ठाणा हा एक जिल्हा असताना जेव्हा त्यावेळेला 2 लोकसभा होते, एक डहाणू आणि एक ठाणा, आणि ज्या वेळेला 2009 मध्ये ह्या जिल्ह्याच्या मतदारसंघ पुनर्रचना झाली त्याच्यामध्ये 4 लोकसभा झाल्या, म्हणजे एक भिवंडी, कल्याण, पालघर आणि ठाणा. आणि 2009 मध्ये सर्वप्रथम आदरणीय खासदार सुरेश टावरे हे चांगल्या मोठ्या मताधिकाऱ्यांनी ते निवडून आले होते आणि त्याच्यामुळं आमचा हा दावा या मतदारसंघावर मध्ये होता आणि आहे. कारण जी माहिती आता आम्हाला मिळालेली आहे हे खरं तर अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं आम्हाला विश्वासन न घेता आणि आम्हाला वरिष्ठांना सुद्धा ही जागा जी सुटलेली आहे ही माहिती नाही आहे. ज्या अर्थाने सांगलीची जी जागा जी शिवसेनेनी जाहीर केली, परस्पर जाहीर केली, आणि ही भिवंडी लोकसभा सुद्धा ही परस्पर जी जाहीर केलेली आहे, आणि ह्याचा जे काही निर्णय जे काही वरिष्ठ पातळीवरनं आम्हाला जे देतील त्याचं आम्ही ते त्याचं पालन करू. पण आम्हाला हेही सांगितलेले की जर तिढा सुटला नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण निवडणूक लढणार आहोत, आणि मैत्रीपूर्ण जर निवडणूक लढायची असेल तर सांगली, सातारा आणि मुंबई या ठिकाणी आम्हाला आमच्या आदरणीय सर्व वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.